नमस्कार मित्रांनो आज मी आलो होतो आल्टो पाहिला अल्टो के टेन आणि आल्टो एट हंड्रेड हे दोन्ही मॉडेल वेगवेगळे आहेत आता नक्की मित्राला कोणती बुक करायची ते माहीत नाही ते मला कंपॅरिझन सांग आता कम्पॅरिझन जर पाहिलं तर आल्टो एट हंड्रेड तर आल्टो के टेन ऑल्टो एट हंड्रेड म्हणजे त्याच्या खालचं मॉडेल म्हणू शकतो आल्टो के टेन थोडा अपग्रेड येतं अल्टो के टेन, टेन म्हणजे थोडंसे फीचर तुम्हाला काही चेंजेस नाही मिळणार असं फक्त थोडंसं लुक म्हणजे भूमफरचा लुक फ्रंटचा आणि बॅकचा रियाचा लुक जे मिरर बघा त्याचा मिरर बघा आणि ह्याचा मिरर बघा ह्याचा एकदम सिम्पल त्याचा थोडा एकदम हार्ड म्हणजे जे पाच सहा लाख सात आठ लाखाच्या गाडीमध्ये असतो ना त्या प्रकारे डोअर हँडल तर सेमच आहे की वगैरे लावू शकतो तसंच आता आतमध्ये पाहू शकतात सगळी गाडी सेम आहे तर सी एनचीच किटे इथं सिल्वर डो सिल्वर डोअर हँडल आहेत थोडे कॅरी करू शकतो आध लिटरच्या बॉटल सजवू शकतं जास्त नाही आतमध्ये काय असं वेगळं नाही आहे फक्त ए सी पावर पार पार्किंग तो आणि नॉप रेग्युलरच आहे असं काही वेगळं नाही ना आहे पण स्पेस भारी तो आहे आता घेरनॉपच्या खाली दोन पॉवर विंडो ते पण पुढल्या दोन पॉवर विंडो मागची मॅन्युअल आहे तसं आल्टो के एनमध्ये कसं मी तुम्हाला दाखवू शकतो असं काही चेंजेस नाही आहे दोन्ही गाडीमध्ये असं काही चेंजेस नाही आहे फक्त ज्याच्या ज्याच्या बजेटची गोष्ट आहे फक्त आल्टो एट हंड्रेड घ्यायची म्हणजे कसं थोडं अपग्रेड थोडं वरती आल्टो के टेन घेणं म्हणजे वरचं सॉरी अल्टो एट हंड्रेड थोडे खाली म्हणजे एक मॉडेलवरती जायचं असं अपग्रेड करायचं असेल थोडंसं त्याच्यामध्ये तर होईल आता सी एन जीची टँक जर बसली याच्यात तर दहा के जीची येते पण वरती जागा नाही आहे तुम्ही काही कॅरी करू शकत नाही त्याच्यावरती वरती जर कॅरेज कुछ कॅरी पॅड वगैरे टाकून जर यूज केलं तर इथं सी एन जी फिलअप करायला आहे आणि हे बघा सिम्पल सिम्पल आहे काय सिटिंग ह्या दोन्हींच्या सेम आहेत तशा मी असं काही डिटेलिंगमध्ये जात नाही जे मराठी माणसाला लागतं आपल्याला बजेटमध्ये काय मिळतं सी एन जी मिळणार सगळ्यात बेस्ट ॲव्हरेज मिळणार टू एट हंड्रेड इंजिन पण मस्त आहे काय प्रॉब्लेम आहे एकदम म्हणजे मायलेजचा बाब टू व्हीलरवरती फिरल्यासारखं होणार टू व्हीलरवरती आता सेम ह्याच्यामध्ये पण बघा ए सी आहे पार्किंग आहे सिल्वरचे डोअर हँडलच्या जागी ह्याचं फक्त इथं मॅन्युअली ॲडजस्ट करू शकतो तिथून बाहेरूनच ॲडजस्ट करू शकतो असं आहे आणि इथे बघा ए सीचं आहे कंट्रोल ओके मी थोडं बसतो आधी आतमध्ये एक मिनटं आणि इथे बघा हे आहेत पुढले दोन पॉवर विंडो म्हणजे ते जे पॉवर विंडो जे दो, दोन दिले ते घेरनॉपशी दिल्यात आणि ह्याचे जे दिल्यात ते वरती दिल्यात थोडंसं वेगळं म्हणजे आल्टो के टेन आलटे आल्टो एट हंड्रेडमध्ये मला एवढंच फरक जाणवते बाकी फक्त फ्रंट लुकच चेंजेस आहे बाकीचं असं काय नाही सीटेचे मागं फक्त सी एन जी टँक नाही आहे तेवढी जागा यूज करू शकतो आपण पण आल्टो एट हंड्रेड सी एन जी जर घेतली तर मायलेजचा बाप म्हणजे गाडी कशी पण यूज करा तुम्ही तुमचं टँक मला नाही वाटत लवकर संपल असंच म्हणजे ॲव्हरेजनुसार आपल्याला करू शकतो ठीक आहे प्रत्येकाचा बजेटचा असं सा सगळं सेम आहे सिटिंग सेम आहे बॅकलाईट सेम आहे सगळं सेम आहे अजून बॅक साईडला अजून काही वेगळं नाही आहे चाईल्ड लॉक अजून मिळतं पाहायला नाही मिळालं बरं ठीक आहे चला तुम्हाला अजून काय अपेक्षा असेल तर मी फुल डिटेल्समध्ये एखादी व्हिडिओ बनवेन चला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र